मगध साम्राज्याचा उदय। महाजनपद मगधचा उदय। बौद्ध काळातील 16 महाजनपदे पुढील काही शतके अस्तित्वात होती, मात्र नंतरच्या काळात सत्ता विस्तारत गेली। राज्यांची साम्राज्य झाली, सामाजिक मानसिकता बदलत गेली। प्राचीन भारतातील सत्तेमधील मगध राज्य यशस्वी ठरले। बौद्ध ग्रंथ महावंश यात मगधच्या इतिहासाची अधिक माहिती आहे। त्यानुसार मगध राज्यावर पुढील राजांनी राज्य केले। बिंबिसार, अजातशत्रु, उदयन, अनिरुद्ध, मूड, नागदशक, शिशुनाग, कालाशोक, बिंबिसार, बिंबिसार हा मगध राज्याचा पहिला पराक्रमी राजा होता। त्याने आपल्या विस्तारवादी धोरणामुळे काशी, अंग, मंद्र, अवंती आणि कोसल राजांचा पराभव करून ती राज्ये मगध साम्राज्यात सामील केली। राजा बिंबिसार, बिंबिसार हा गौतम बुद्धांच्या समकालीन होता। आक्रमण करणे व विजय मिळवणे या धोरणाचा अवलंब बिंबिसाराने केला। मगध राज्याची राजधानी राजगीर ही होती। या काळात राजगीरचे नाव गिरिव्रज होते। गिरिव्रज 5 टेकड्यांनी वेढलेले होते। गौतम बुद्ध व राजा बिंबिसार। अजातशत्रू, अजातशत्रू हा बिंबिसारचा मुलगा होता। त्याने मगधवर राज्य केले। याच्या काळात मगध सत्ता परमोच्च शिखरावर पोचली होती। राज्यविस्तारासाठी आक्रमक धोरण अवलंबिले। अजातशत्रूने वैशाली राज्याचा नाश करून काशी व वैशाली मगध साम्राज्यात सामावून घेतले। अजातशत्रू हे गौतम बुद्ध यांच्या समकालीन असून त्यांनी अनेक गणराज्ये आपल्या साम्राज्यात सामील करून घेतली होती। या राजाने जैन व बौद्ध धर्माला राजाश्रय दिला। पहिली धर्मपरिषद अजातशत्रू यांनी राजगृह येथे बोलावली होती।
माहीत आहे का तुम्हाला? अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले. पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात होते. राजा अजातशत्रू. शिशुनाग इसवी सन पूर्व 460 ते 444. अजातशत्रूनंतर उदयन हे मगध राज्याच्या राजसत्तेवर आले. उदयननंतर शिशुनाग घराणे मगधच्या राजसत्तेवर आले. शिशुनाग घराण्याने उज्जैन राज्याचा पाडाव केला. त्यामुळे मगध व उज्जैनमधील 100 वर्षांचे वैर संपुष्टात आले. राजा शिशुनाग. शिशुनाग घराण्याच्या नंतर नंद घराण्याचे मगधवर राज्य आले. नंद घराण्याकडे अफाट संपत्ती होती व ते कमालीचे शक्तिशाली होते. तेथील भौगोलिक घटक ही मगध साम्राज्याच्या उदयाला कारणीभूत ठरले. लोखंडाच्या समृद्ध खाणी याच भागात होत्या. यामुळे प्रभावी शस्त्रे त्यांना सहज बनवता आली. माहीत आहे का तुम्हाला, मगध राज्यातील सुरुवातीची प्रशासन यंत्रणा पुढील प्रमाणे होती. मगध जनपदातील ग्रामांच्या प्रतिनिधी सभेला ग्रामक म्हटले जात. प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी 3 प्रकारचे महामात्र म्हणजे महामंत्री असत. सभाथक, व्यावहारिक, सेनानायक हे 3 महामात्र मगध जनपदाच्या केंद्रीय प्रशासन यंत्रणेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असत. प्राचीन भारतातील प्रशासनाची जणू मुहूर्तमेढच मगध काळात रोवली गेली.